नमस्कार. डॉक्टर BMN कॉलेज ऑफ होम सायन्सचा पॉडकास्ट 2021-22 तुमचं स्वागत आहे. आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवाजी राजांचं चरित्र पुन्हा एकदा समजून घेऊया. एक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहित दक्ष व कल्याणकारी राजा म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यात झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. ते निजामशहाच्या सेनेत उच्च पदावर कार्यरत होते. महाराजांना घडवण्यात जिजाबाईंचा खूप मोठा वाटा आहे. दादाजी कोंडदेव यांनी शिवरायांना युद्ध कौशल्य व नीतीशास्त्रामध्ये पारंगत केले. 1637 जिजाऊ व शिवराय पुण्यात आले. तिथे जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली ते जहागिरीचा कारभार पाहू लागले. रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा देऊ लागले. 16 मे 1640 त्यांचा विवाह सईबाई निंबाळकरांशी झाला. 1645 वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. 7 मार्च 1647 तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले. मुरुमदेवाचा डोंगर ताब्यात घेऊन राजगड बनविला. ती स्वराज्याची पहिली राजधानी झाली. अशा प्रकारे स्वराज्याची घोडदौड जोरात सुरू झाली. महाराजांच्या सैन्यात जातीभेद व वर्णभेद नव्हता. 1657 त्यांच्याकडे जवळजवळ 40 किल्ले आले होते. त्यांना रोखण्यासाठी आदिलशहाने अफजलखानाला मोठी सेना घेऊन पाठवले. त्याच दरम्यान सईबाईंचं निधन झालं. स्वराज्यावर मोठे संकट आले. महाराजांनी आपलं मन घट्ट केलं आणि प्रतापगडावर कूच केली. आपण खूप घाबरलो आहे असे पत्र पाठवून खानाला गाफील ठेवले व गडाच्या पायथ्याशी बोलवले. 10 नोव्हेंबर 1659 भेटीचा दिवस ठरला. राजांनी पूर्ण तयारी केली होती. महाराज जवळ येताच खानाने त्यांना आलिंगन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी अत्यंत चपळाईने आपली वाघनखे खानाच्या पोटात खुपसली. खानाचा अंगरक्षक त्यांच्यावर वार करणार तेवढ्या जिवाजी महालाने त्याला ठार केले. राजांचा विजय झाला. 1660 आदिलशहाने सिद्दी जोहरला स्वराज्यावर पाठवले. त्याने पन्हाळगडाला वेढा दिला. राजे विशालगडावर सुखरूप पोहोचले, पण त्यांचा वीर योद्धा बाजीप्रभू देशपांडे लढता लढता मरण पावला. 1663 औरंगजेब बादशहाने आपला मामा शाहिस्ते खानाला लाखांची सेना घेऊन पाठवले. त्याने पुण्यावर हमला करून लाल महालात कब्जा करून बसला. राजांनी युक्तीने आपल्या मावळ्यांसोबत वेश बदलून लग्नाच्या वरातीमध्ये पुण्यात प्रवेश केला. त्यांना महालाचा कानाकोपरा माहीत होता. ते थेट खानाच्या कक्षात घुसले. तो घाबरून खिडकीवाटे पळू लागला. तोच राजांनी त्याच्यावर वार केला. त्याची बोटे कापली गेली, पण तो निसटला. शिवराय फत्ते झाले. औरंगजेबाला वचक बसवण्यासाठी त्यांनी 1664 सुरत शहरावर छापा टाकून लक्षावधी रुपयांची लूट केली, परंतु त्यांनी तिथल्या लोकांना हानी पोहोचवली नाही. सुरतेच्या मोहिमेवरून राजे परतले तोच शहाजी राजांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. त्यांनी जिजाऊंना सावरले. सुरतेच्या लुटीमुळे बादशाह चिडला. त्याने 1665 राजा जयसिंगाला अफाट सेना घेऊन पाठवलं. महाराजांनी काही काळ माघार घेण्याचं ठरवले. जयसिंगाने त्यांना 23 किल्ले व 4 लाख मुद्रा देऊन तह करायला लावला व आग्र्यात जाऊन बादशाहची भेट घ्यायला सांगितले. 1666 जिजाबाईंच्या हाती कारभार सोपून सोबत पुत्र संभाजी, निवडक व विश्वासू सरदार व बराच खजिना घेऊन महाराज दिल्लीस रवाना झाले. औरंगजेबाने दरबारात त्यांचा अपमान केला व त्यांना बंदी बनवले. राजांनी खूप विचार करून एक योजना बनवली. त्यांनी आजारी पडण्याचं नाटक केलं आणि बरं होण्यासाठी साधू व मौलवींना मिठाई पाठवण्याची परवानगी मागितली. एक दिवस संधी साधून महाराज व शंभूराजे पेटाऱ्यात बसून तिथून सुखरूप रायगडावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी कोंढाणा परत घ्यायचा ठरवला. त्यासाठी तानाजी मालुसरांनी मोहिमेची जबाबदारी घेतली. 4 फेब्रुवारी 1670 आपल्या प्राणांची शर्थ लढून किल्ला जिंकला आणि तो वीर धारातीर्थी कोसळला. महाराज हळहळले व म्हणाले, गड आला पण सिंह गेला.
आणि त्यांनी त्या गडाचं नाव सिंहगड ठेवलं. 6 जून 1674 शिवरायांचा राज्याभिषेक झाला. भव्य दिव्य असा सोहळा होता तो. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. जिजाबाईंच्या डोळ्यांचे पारणे फिटले. परंतु 17 जून 1674 जिजाबाईंचं निधन झालं. शिवरायांचा मोठा आधार गेला, पण दुःख करत बसणे त्यांना शक्य नव्हते. औरंगजेब बादशाहचा स्वराज्याला धोका होता, म्हणून राजांनी दक्षिण ताब्यात घ्यायचे ठरवले. जिंजीचा प्रचंड किल्ला जिंकून दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार केले. कर्नाटकात 20 लाख उत्पन्नाचा प्रदेश व कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकले. या विजयानंतर त्यांना लगेच जंजिराच्या सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली. महाराजांची खूप धावपळ झाली आणि अखेर आजारपणामुळे 50व्या वर्षी 30 एप्रिल 1680 त्यांनी रायगडावर अखेरचा श्वास सोडला. आज 342 वर्षांनंतरही महाराजांचं लौकिक जिवंत आहे. धन्य धन्य ते शिवराय व धन्य धन्य त्या जिजामाता. ही माहिती संयमाने ऐकल्याबद्दल धन्यवाद. ही माहिती इयत्ता 4th परिसर अभ्यास भाग 2 घेतली आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही आमच्या आगामी पॉडकास्टमध्ये आम्हाला पाठिंबा द्याल. अधिक माहितीसाठी संपर्कात रहा. श्रीमती अर्चना गाडी.